राज्यामध्ये भाजप लोकसभा निवडणुकीमध्ये धक्का तंत्राचा वापर करणार असल्याची माहिती मिळते. अनेक विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं जाणार असल्याची माहिती आहे. यामध्ये प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना बीड मधून उमेदवारी देण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती मिळते. तर उत्तर मध्य मुंबईमध्ये पूनम महाजन यांच्या ऐवजी भाजपच्या मुंबई अध्यक्ष ऍडव्होकेट आशिष शेलार, ईशान्य मुंबईमधून मनोज कोटक यांच्या जागी आमदार पराग शाह आणि उत्तर मुंबईमधून गोपाळ शेट्टी यांच्या ऐवजी पियुष गोयल यांना भाजप मैदानामध्ये उतरवणार असल्याची माहिती मिळते. दरम्यान आपण हे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय. ईशान्य मुंबई लोकसभेमध्ये मनोज कोटक यांच्याऐवजी उत्तर मुंबई लोकसभेमध्ये गोपाळ शेट्टी ऐवजी पियुष गोयल यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर मुंबईमधून गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी पियुष गोयल यांना भाजप मैदानामध्ये उतरवणार असल्याची माहिती मिळते. तर दुसरीकडे दक्षिण मुंबईमधून विधानसभा अध्यक्ष ऍडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या नावाची सध्या चर्चा आहे. तर विद्यमान खासदारांची तिकीटं भाजप कापणार असल्याची सध्या चर्चा आहे आणि यानुसार प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना बेडमधून उमेदवारी देण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती मिळते. तर उत्तर मध्य मुंबईमध्ये पूनम महाजन यांच्याऐवजी भाजप मुंबई अध्यक्ष ऍडव्होकेट आशिष शेलार, तर ईशान्य मुंबईमधून मनोज कोटक यांच्या जागी पराग शाह यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. उत्तर मुंबईमधून गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी पियुष गोयल यांना भाजप मैदानामध्ये उतरवणार असल्याची माहिती मिळते. तर दुसरीकडे दक्षिण मुंबईमधून विधानसभा अध्यक्ष ऍडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा आहे.